दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धन्यवाद मंडळी, तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की रुंगटा ग्रँडिझा या प्रकल्पाची संपूर्ण विक्री झाली आहे। आमच्या आवाहनाला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनपूर्वक आभार। मराठा आरक्षण विरोधातील याचिकेच्या निकालाविरुद्ध नापसंती दर्शवत विविध प्रसार माध्यमांच्या कार्यक्रमातून न्यायाधीश रणजित मोरे यांच्यावर, ते मराठा जातीचे आहेत आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी न्यायाधीशांवर दबाव टाकून निकाल लावून घेतल्याचा आरोप ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी केला आहे। मुंबई हायकोर्टाचा 27/6/2019 मध्ये जो आदेश होता, मराठा समाजांना मागास एसईबीसीचं आरक्षण देण्याबाबतचा, त्याबाबत त्यांना सदा होते यांना माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाता येत होतं किंवा त्यांना संधी होती सुप्रीम कोर्टात जायची, त्यांनी कोणतीही जजमेंटची वाचन न करता किंवा जजमेंटची शहानिशा न करता माननीय न्यायाधीशाविषयी जातीवाचक शब्द टाळून, जातीविषयी शब्द टाळून जातीय द्वेषापोटी त्यांना काही टोमणे देणं किंवा फडणवीस आणि विनोद तावडे यांना सेटिंग बेटिंगच्या माध्यमातून हा आदेश झाला आहे, सेटिंग बेटिंग आहे, न्यायदानाविषयी संशय देणं आणि विशिष्ट जातींना भडकावणं, त्याच्यामध्ये जे ब्राह्मण समाज, वैश्य समाज, जे उच्च जाती आहेत किंवा एबीव्हीपी संघटना, स्वयंसेवक संघ यांना भडकावून मराठा समाजाविषयी द्वेष उत्पन्न करून दोन जातीमध्ये तेढ उत्पन्न करण्याचा तेव्हा त्यांचा हेतू होता आणि ह्याबाबतच्या त्यांच्या बाईट आणि त्यांचे जे मत आहे ते विविध प्रसार माध्यमांमध्ये आहे आणि त्याबाबत त्यांचं माझी तेव्हा एक निवेदन होतं, सनदबाबत ह्याच्या फौजदारी गुन्ह्याबाबत नव्हतं, त्यांची सनद जावी म्हणून माझं मुंबई हायकोर्टामध्ये केस आहे, त्याचीही आता सुनावणी होईल थोड्या दिवसात आणि आता जे मी गुन्हा नोंदवतोय दोन जातीमध्ये तेढ उत्पन्न करणं, स्वयंसेवक संघ एबीव्हीपी तसंच उच्च जाती आणि ओबीसी जातींना मराठा समाजाविषयी भडकावणं आणि जातीय तेढ उत्पन्न होऊन सामाजिक शांतता बिरडवण्यासाठी त्यांची ती भाषा होती, पक्षोपर भाषा होती, चितावणीची भाषा होती, म्हणून मी इथं फौजदार जावडीमध्ये गुन्हा दाखल नसा। मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरून मराठा जातीविरोधात खुल्या व ओबीसी प्रवर्गातील जातींना भडकवण्यासाठी चितावणीखोर वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। याबाबत राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथे भादवीचे कलम 153A 153B 500 505 1 505 2 सह न्यायालय अवमान अधिनियम 1971 चे कलम 2G 1 याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंग पाटील यांनी अधिकृत माहिती दिली। योगेश पवार यांनी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी TV9 या चॅनेलला दिनांक 27/6/2019 रोजी एक बाईट दिली होती, त्या बाईटमध्ये न्यायमूर्ती रणजित मोरे साहेब आणि न्यायमूर्ती भारती डांगरे मॅडम यांचा जो निकाल आहे तो निकाल हा पार्शल आहे, ते मराठा समाजाचे आहेत म्हणून त्यांनी पार्शली निकाल दिलेला आहे, तसेच हा निकाल हा सेटिंग बेटिंग करून दिलेला आहे अशा न्यायालयाच्या निर्णयावर शंका उपस्थित केली होती, तसेच ते मराठा समाजाचे असल्यामुळे जे निकाल दिलेला आहे असे एक जातीविषयक भाष्यही त्यांनी केलेलं होतं। त्याचप्रमाणे ओबीसी हे बीडमध्ये ओबीसी हे मराठ्यांच्या विरोधात आहे असंही त्यांनी वाक्य एक उच्चारलं होतं त्या ठिकाणी, तर न्यायाधीश किंवा पोलीस यांना कुठल्या प्रकारची जात नसते, निकाल हा त्या गोष्टीचा मेरिटवर दिलेला असतो, तरी सुद्धा यांनी त्यांना जातीवाचक बोलून त्यांनी हा मराठा असल्यामुळे त्यांनी तो निकाल त्यांच्या बाजूने दिलेला असं बोलल्यामुळे दोन गटामध्ये दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसंच न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्याचाही प्रयत्न केलेला आहे म्हणून हा गुन्हा नोंद केलेला आहे। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, सोलापूर।